कंत्राटी कामगार आता तिन्ही वीज कंपन्यांचा अविभाज्य भाग बनला आहे. त्याची राजरोसपणे होणारी आर्थिक लूट हा अधिकार बनत चालला आहे. कंत्राटींप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी कामगार महासंघ 7 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे. पाहूया एक रिपोर्ट. मागील अनेक वर्षांपासून हजारो पदांवर कंत्राटी कामगार काम करीत आहेत, परंतु पहिल्या दिवसापासूनच त्यांची आर्थिक लूट सुरू आहे. या विषयामध्ये विरोध केला असता कामावरून कमी करणे, कामावरून काढण्याच्या धमक्या देणे असे प्रकार कंत्राटदाराकडून झाल्याचे आपण अनेक वेळा ऐकले आहे. परंतु कंत्राटी कामगार हा तिन्ही कंपन्यांचा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्यांची होणारी आर्थिक लूट, त्यांना न दिली जाणारी सुविधा या बाबतीमध्ये कंत्राटदारांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि कंत्राटी कामगारांप्रती संवेदना प्रकट करण्यासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या नांदेड मंडळाने 7 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी नांदेड मंडळ यांना एका पत्राद्वारे दिला आहे. 7 फेब्रुवारी 2022 रोजी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण अण्णाभाऊ साठे चौकातील विद्युत भवन येथे होणार असून या उपोषणाच्या स्थळावर कोविड नियमांचं पालन करून कंत्राटी कामगारांनी उपस्थित राहावं असं आवाहन महाराष्ट्र वीज कामगार महासंघातर्फे करण्यात आलं आहे. दिनांक 11 जानेवारी रोजी दिलेल्या पत्राला अजूनपर्यंत प्रशासनाने उत्तर दिलं नाही, हे पाहून आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ऊर्जावेद नांदेड.